नमस्कार, मी विद्यालंकार घारपुरे. वी स्कूलच्या लाईव्ह चर्चा या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मला माहिती आहे की तुम्हा मुलांना प्राणी, पक्षी, झाडं यांच्या कथा आवडतात. म्हणूनच मी अंगणवनातील कथा हे पुस्तक लिहिलेलं आहे. दुसऱ्या कथेत आपण बघितलं की कोण वनाध्यक्ष बनलं, पण या वनाध्यक्ष बनल्यानंतरच खऱ्या अर्थाने अंगणवनामध्ये वनशाही स्थापन झाली. वनशाही स्थापन झाल्यानंतर तिचा कारभारही सुरू झाला. पण तुम्हाला माहितीये की माकडं किती आतरंगी असतात, ती किती दंगामस्ती करतात. आणि खर तर तुम्ही जेव्हा भरपूर दंगामस्ती करता तेव्हा मोठी माणसं म्हण म्हणतात ना, काय रे मुलांनो, काय माकड चढे चाललेत. मग खरी माकडं काय स्वस्त बसणार आहेत, शांत बसणार आहेत? अंगणवनातील माकडांनी काय चाळे केले आणि त्या चाळ्यांना काय त्यांना शिक्षा मिळाली हे आपल्याला माहीत करून घेण्यासाठी आपण ऐकणार आहोत तिसरी कथा. कथेचं नाव आहे माकडांना झाली शिक्षा. माकडांना झाली शिक्षा. अंगणवनात तातडीनं सभा भरवण्याची विनंती फेको कोल्ह्यानं वनाध्यक्ष लंबे आंब्याला केली. फेकोचा टोबी माकडावर चांगलाच राग होता, कारण टोबीनं फेकोला वनाध्यक्ष बनू दिलं नव्हतं. टोबी कधी अडचणीत येतो याची फेको वाटच पाहत होता. आता फेकोला टोबीवर सूड उगवण्याची आयतीच संधी मिळाली होती. फेको व टोबीचं पटत नाही हे लंबेला माहीतच होतं, पण यावेळेस फेकोचा मुद्दा अगदी बरोबर होता. टनाटन माकडाबद्दल लंबे आंब्याकडं इतरांनीही तक्रारी केल्या होत्या. लंबेनं या तक्रारी टोबीच्या कानावर घातल्याही होत्या. टोबीनं टनाटनला तंबीही दिली होती, पण टनाटनमध्ये काहीही सुधारणा झाली नव्हती. वनसभा भरली. फेको, तुझं म्हणणं सभेपुढे मांड, हा विषय सर्वांना समजू दे. सर्वांनीच या विषयावर आपापलं मत मांडावं. हां, मत मांडा, पण भांडू नये. सर्वांनी दुसऱ्याचे विचार ऐकावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो, लंबेने थोडक्यात प्रस्तावना करून फेकोला बोलायला सांगितलं. फेको चांगलीच तयारी करून आला होता. सभेकडे एक वार नजर टाकत तो शांतपणे बोलू लागला. मित्रांनो, मी आज जो विषय मांडणार आहे तो खरं तर सर्वांना माहीत आहे. काही जणांनी लंबेकडं त्या विषयावर तक्रारीही केल्या आहेत. सभेतील सर्वजण फेकोचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होते. फेकोनं त्यांचं बोलणं चालू ठेवलं. सध्या तुम्ही अंगणवनात कुठेही फिरलात तर प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्याच बाटल्या दिसून येतील. आमच्यासारख्यांना तर फिरायला मुश्किल झालंय. मी स्वतः या बाटल्यांना अडखळून 2-3 वेळा पडलोय. फेकोचं काय, या बाटल्यांना अडखळून मीही चांगलाच आपटलोय. जाली लांडग्यानं फेकोला साथ दिली. आमच्यापैकी कुणीच धडपडलेलं नाही, पण या बाटल्यांमुळे अंगणवनात फिरणं त्रासदायक नक्कीच झालंय. भेकरानं घाबरत सांगितलं. मलाही याची जाणीव झाली आहे. अंगणवनात बाटल्यांमुळे अस्वच्छता पसरत आहे. आम्हाला या बाटल्यांचा फार त्रास होत नाही, पण अंगणवनातल्या तळ्याघाटी या बाटल्यांचा खस पडलेला असतो. जननगरातील अनेक लोक मजा करायला या तळ्याघाटी येतात. येताना पाण्याच्या, शीतपेयांच्या, प्लास्टिकच्या बाटल्या पिशव्यातून आणतात. खाऊन पिऊन झालं की रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या व पिशव्या तिथंच टाकतात. तळ्यातल्या पाण्यावरही त्या बाटल्या तरंगताना दिसतात. ही समस्या खरोखरच गंभीर आहे, टोबीनं त्याचं मत नोंदवलं. फेकोला खूपच आनंद झाला. माकडाविरुद्ध मत मांडणं आता त्याला सोपं जाणार होतं. तो पुन्हा बोलू लागला. टोबी, तू अगदी खरं बोलला आहेस, पण समस्येचं खरं कारण तुमच्यातील काही माकड बंधूच आहेत. टनाटन व त्याची टोळी प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या अंगणवनात इकडं तिकडं फेकतात. माणसं तळ्याजवळ येऊन धुडगूस घालतात
वेगवेगळी शीतपेय बाटल्यातून माणसं आणतात, पितात व रिकाम्या बाटल्या तिथंच टाकून देतात. या बाटल्यात थोडंफार उरलेलं पेय पिण्याची टनाटनच्या टोळीला चटकच लागली आहे. ते सगळेजण या बाटल्यातलं उरलेलं शीतपेय पितात, दंगामस्ती करतात व रिकाम्या बाटल्या अंगणवनात कुठेही फेकून देतात. तूच सांग त्यांना काय शिक्षा करायची ते? टनाटन काहीतरी बोलणार तेवढ्या टोबीनं त्याला अडवलं व म्हणाला, हे बघ फेको, तुला काय वाटलं मी त्याची बाजू घेऊन तुझ्याशी वाद घालेन? मुळीच नाही. टनाटननं चुकच केली आहे. लंबेनं या गोष्टी माझ्या कानावर घातल्यावर मी टनाटनला समजही दिली होती, पण टनाटनच्या टोळीच्या वागण्यात काही बदल झालेला नाही. शिक्षा सांगणारा मी कोण? वनशाहीनं तो अधिकार वनाध्यक्षांना दिला आहे, त्यांनी टनाटनला शिक्षा द्यावी. सर्व उपस्थित वनसेवकांमध्ये चर्चा झाली, मात्र टनाटनची बाजू कुणीही घेतली नाही. जोजो या वयोवृद्ध कावळ्यानं सर्वांचं लक्ष वेधलं व बोलू लागला, मित्र हो, टनाटनला शिक्षा व्हायलाच हवी, पण ती अशी की त्यामुळे अंगणवनात शिस्त यावी व प्लॅस्टिक कचऱ्याचा प्रश्नही मिटावा. टनाटनच्या टोळीनं प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधील शीतपेय पिण्यास कुणीही हरकत घेऊ नये, पण प्लॅस्टिकच्या बाटल्यांची त्यांनी नीट विल्हेवाट लावावी. तुरुतुरु सशानं लगेच विचारलं, प्लॅस्टिक बाटल्यांची ते कशी काय विल्हेवाट लावू शकतील? माकड म्हणजे माणसं थोडीच आहेत. जोजो म्हणाला, मला माहीत आहे की जननगरातील काही पर्यावरणप्रेमी माणसं प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या जमा करतात व त्यापासून छान छान शोभेच्या वस्तू बनवतात व विकतात. पुन्हा तुरुतुरुनं शंका काढलीच, पण माकडांना हे कसं शक्य होईल? जोजो म्हणाला, हे बघ तुरुतुरु, जननगरातल्या प्रशांत काकांचं घर मला माहीत आहे. त्यांच्या घराच्या मागच्या बाजूलाच ते इतर मित्रांच्या मदतीने हा उद्योग करतात. टनाटनच्या टोळीनं अंगणवनातल्या सर्व बाटल्या वेचून प्रशांत काकांच्या घराच्या मागच्या बाजूला जिथं बाटल्या जमवून ठेवल्या जातात तिथं टाकून यायच्या. त्यांनी रोज हे काम करायचं. लंबे आंब्याला आनंदच झाला, कारण टनाटनला काय शिक्षा द्यायची हे त्याला सुचत नव्हतं. जोजनं त्याची चिंता दूर केली होती. लंबेनं फरमान काढलं, त्या दिवसापासून टनाटन व त्याची टोळी रोज प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या उचलून जननगरात प्रशांत काकांच्या परसात नेऊन टाकू लागले. अंगणवन प्लास्टिकच्या बाटल्यांच्या कचाटातून सुटलं. माकड चाळ्यांचं प्रकरण संपलं आणि अंगणवनामध्ये दुसरीच एक गडबड निर्माण झाली. आजपर्यंत कधीही न दिसलेला एक प्राणी अंगणवनामध्ये अचानक अवतरला. खरं म्हणजे तो प्राणी तुम्हाला माहिती आहे, पण अंगणवनात यापूर्वी तो कधीच दिसलेला नव्हता. कोण बरं असेल हा प्राणी हे जाणून घेण्यासाठी आपण चौथी कथा ऐकूया. चौथ्या कथेचं नाव आहे अंगणवनात दुर्मिळ प्राणी. अंगणवनात दुर्मिळ प्राणी. जननगरामधून अनेक माणसं, मुलं, मुली शेजारच्या अंगणवनात मोठ्या संख्येनं अचानक येऊ लागली. अंगणवनातील पाण्याच्या तलावाभोवती हिरवगार चराऊ कुरण पसरलेलं होतं. अंगणवनातील अनेक पशुपक्षी इथं अन्न शोधायला यायचे. तळ्यात भरपूर मासे होते. अनेक पक्षी या माशांवर ताव मारायला येत. तलावापासून जवळ असलेल्या जननगरातील गाई म्हैशी पाळणारे लोक याच कुरणावर आपली गुरं चरायला घेऊन येत. गाई म्हशींच्या पाठीवर अंगणवनातले गाय बगळे बसत, किडे मकोडे वेचून खात व गाई म्हशींचं शरीर स्वच्छ करत. गुरं चरायला आणणाऱ्या एका गुराख्याला तलावाच्या कुरणावर अवचितच एक प्राणी दिसला. त्याला तो प्राणी माहीत होता, त्यानं त्याच्या लहानपणी तो जननगरातही पाहिला होता, पण गेल्या कित्येक वर्षात जननगरात त्यानं तो प्राणी पाहिला नव्हता. तो प्राणी जननगरातून कधी गायब झाला तेही त्याला नीट आठवत नव्हतं. असा हा प्राणी अचानक पाहिल्यावर त्याला राहावलं नाही. त्यानं घरी येताच ती बातमी मोठ्या उत्साहानं सांगितली. ती जननगरात सगळीकडं पसरली. तो प्राणी पाहायला
जननगरातून माणसांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या. तो प्राणी म्हणजे गाढव होता. गाढवाला पाहायला लोकांची गर्दी लोटत होती, कारण जननगरातल्या अनेकांनी त्यांच्या लहानपणी रस्त्यानं नेहमीच गाढवं पाहिली होती. नगरातल्या उकिरड्यावर रात्रीची ही गाढवं हमखास दिसायची. तो काळ थोडा जुना होता. बांधकामाचं सामान वाहून नेण्यासाठी, दगड विटांची नेआण करण्यासाठी गाढवंच वापरली जायची. नगराच्या व अंगणवनातल्या मधल्या भागात वडार समाजाचे तांडे झोपड्यांमध्ये राहायचे. त्यांच्याबरोबर भरपूर गाढवं असत. त्यांच्या लग्नात भेट म्हणून गाढवंच द्यायचे. एकेकाळी जननगरात या गाढवांचा इतका सुळसुळाट झाला होता की दिवसाही गाढवं रस्त्यावर उभी राहून रहदारीला अडथळा आणायची. काही टार्गट मुलं रिकामे पत्र्याचे डबे दोरीनं गाढवाच्या शेपटीला बांधायची. डब्यात छोटे छोटे खडे टाकायची. गाढव फिरायला लागलं की डब्बा रस्त्यावर आपटून मोठा आवाज व्हायचा. या आवाजानं गाढव बिथरायचं. ते आणखी जोरानं चालायचं. आणखी मोठ्यानं डब्याचा आवाज यायचा. लहान मुलांबरोबर मोठी माणसंही त्या प्रकाराकडं बघून हसायची. पण नंतर वाहतुकीची साधनं वाढल्यावर गाढवं गायबच झाली. जननगरात गेली अनेक वर्ष कुणी गाढवं पाहिली नव्हती. त्यामुळंच मोठी माणसं त्यांच्या लहानपणीच्या गाढवांच्या आठवणी सांगत आपल्या लहान मुलांना गाढव दाखवायला अंगणवनात येत होती. कौतुकानं गाढवं दाखवत होती. मुलंही गाढवांना पाहून टाळ्या पिटत होती. त्या दिवसात अंगणवनातल्या तळ्याभोवती जत्रेचंच स्वरूप आलं होतं. अंगणवनातील पशुपक्ष्यांनाही हा प्राणी नवीनच होता. त्यांच्या पुढंही प्रश्न पडला, या प्राण्याचं करायचं काय. 15 गाढवं होती. माणसांचंच कुतूहल कमी झाल्यावर अंगणवनात गाढवं पाहायला माणसं येईनाशी झाली. गाढवं तलावाशेजारी राहायला लागली होती. त्यांचा कुणालाच त्रास नव्हता. पण नव्या सदस्यांना अंगणवनाच्या वनशाहीत सामावून घेण्यासाठी काहीतरी करायला हवं होतं याची लंबे आंब्याला जाणीव झाली होती. लंबेनं टोबी माकडाला सांगितलं, टोबी उद्या संध्याकाळी अंगणवनातील सर्व वनसेवकांची सभा जाहीर कर. सर्वांना निमंत्रण दे. नवीन आलेल्या गाढवांनाही बोलव. आज ना उद्या आपल्याला त्यांच्याबाबत निर्णय घ्यावाच लागेल. लंबे, तुझं म्हणणं बरोबरच आहे. गाढवांनी आल्यापासून आजपर्यंत तरी कुणाला त्रास दिलेला नाही. पण त्यांना अंगणवनात कायमचं राहू द्यायचं की नाही हा निर्णय कसा घेणार, टोबीनं विचारलं. टोबी, त्यासाठीच तर सर्व वनसेवकांची सभा आपण बोलावत आहोत. तुझ्या मनात काय शंका आहे ते स्पष्ट सांग बरं. लंबे, मला नेहमीप्रमाणेच जाली लांडगा व फेको कोल्ह्याची चिंता वाटते. गाढवांना अंगणवनात कायमचं राहू द्यावं असा प्रस्ताव मी मांडला तर ते दोघं नक्कीच मला विरोध करतील. टोबी, तू गाढवांना कायमचं राहू द्यायला तयार आहेस ना? मग बाकीचं मी सांभाळतो. मला तर तुझी चिंता होती. मला वाटलं होतं की तू गाढवांना अंगणवनात कायमचं राहू देण्यास विरोध करशील. लंबे, तुला असं वाटलंच कसं? जगा व जगू द्या हे तर आपल्या अंगणवनाचं ब्रीदवाक्य आहे. हे मी कसं विसरेन? पण फेको चांगलाच धूर्त राजकारणी आहे. कदाचित स्वतः तो विरोध करणार नाही, पण इतर वनसेवकांना भडकावेल व विरोध करायला लावेल. कारण गेल्या काही दिवसात तो अनेक वनसेवकांना भेटून गाढवांबद्दल काहीबाही सांगत सुटला आहे. हे बघ टोबी, वनसेवकांच्या सभेत आपल्याला समजेलच. आपण नेहमी बहुमतानं निर्णय घेतो. जो काही निर्णय होईल तो बहुमतानंच होईल. तो निर्णय सर्वांनाच मान्य करावा लागेल. तू निश्चिंत राहा व कामाला लाग. वनसभेत सगळे वनसेवक जमले. यावेळेस आखूड तरसानं तक्रार केली, गाढवांमुळे तलावाच्या आसपासचं गवत कमी होऊ लागलं आहे. त्यांना अंगणवनात कायमचा आसरा देऊ नये. लंबे म्हणाला, आखूड, तुझा मुद्दा रास्त आहे, पण तू कधीपासून गवत खाऊ लागलास? त्यावर प्राणी खिंकाळले व पक्षी चिवचिवले. आखूड खात नसेल गवत, पण आम्ही तर गवत व झाडपाल्यावरच जगतो. आमचा विचार कोण करणार? देखणे हरणानं पुढे येऊन विचारलं.
तुरुतुरुस अशानं व इतर काही पशुपक्ष्यांनी देखण्याला पाठिंबा दिला व गाढवांना कायमचं राहू देण्यास विरोध सुरू केला. हे पाहून फेको कोल्हा गालातल्या गालात हसत होता. लंबेच्या लक्षात आलं की टोबी म्हणत होता तसं घडायला लागलं होतं. तेवढ्यात जो जो कावळा बोलू लागला, बऱ्याच वर्षांनी माणसांनी अंगणवनात गाढवं पाहिली आहेत, याचा अर्थ आपला गाढव मित्र दुर्मिळ होत चालला आहे. हा गाढवांचा कळप अंगणवनातच नेमका कसा आला हे आपण त्यांना नंतर विचारू, पण मला माणसांप्रमाणे चांगलं आठवतंय, 10 वर्षापूर्वी गाढवांची वस्ती अंगणवनाजवळच होती. माणसांच्या उकिरड्यावरचे अन्न आम्ही कावळे खायचो तेव्हा अनेक गाढव तिथं अन्न शोधून खात. आम्हाला कधी त्यांनी त्रास दिल्याचा आठवत नाही. त्यांना अंगणवनात राहायला आखूड, देखणे, तुरुतुरू व इतर काही जण का विरोध करत आहेत? देखणे पुन्हा पुढे येऊन उत्तर देऊ लागलं, हे पहा जोजो, अंगणवनातलं अन्न वेगाने संपेल व कदाचित अन्नाच्या शोधात आपल्या सर्वांनाच हे अंगणवन सोडून जायची वेळ येईल ही भीती वाटते. तेवढ्यात इतका वेळ शांत बसलेला इवला खंड्या बोलू लागला, हे पहा, फार पुढं कधीतरी कदाचित संकट येईल, याचा आत्ता भाऊ कशाला करताय? मी तर सदैव तळ्याभोवती असतो. देखण्या व तुरुतुरुचा गाढवांबद्दलचा आक्षेप मला मान्य नाही. मी रोज बघतोय गाढवांना, ते गवत खातातच. तळ्याभोवती जननगरातून सहलीला येणारी माणसं उरलेले खाद्यपदार्थ टाकून देतात, त्याचा मोठा ढीक साठतो, पण गाढवं आल्यापासून तो ढीक दिसत नाही. गाढवं आधी त्या ढिगाऱ्यातलं खातात, गरज भासली तरच गवत खातात. इवल्याच्या बोलण्याचं वातावरणच बदललं. 5-6 वनसेवक सोडल्यास बाकी वनसेवकांनी गाढवांना अंगणवनाचं कायमचं सदस्य करून घेण्याचं मान्य केलं. लंबेनं तसं जाहीर केलं व म्हणाला, गाढवांनो, वनसभेच्या वनसेवकांनी बहुमतानं तुम्हाला अंगणवनात सामावून घ्यायचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर तुमच्यापैकी एकानं विचार मांडावा. लांब कान्या गाढव नम्रपणे पुढं आलं, त्यानं छोटं भाषणच केलं, मित्रांनो, आम्ही सर्व गाढव वनसभेचे खूप आभारी आहोत. इथं आल्यावर आम्हाला किती दिवस राहायला मिळेल याची चिंता वाटत होतीच, पण आम्हाला इथं चांगली वागणूक मिळाली. आम्हाला तुम्ही वनसभेतही सहभाग करून घेतलं. यापूर्वीचे आमचे अनुभव फारसे चांगले नाहीत, पण त्या दुःखद आठवणी आता या आनंदाच्या क्षणी मी काढत नाही. आम्ही तुमच्याशी चांगले राहू, तुमचेच होऊन राहू. धन्यवाद. लंबे म्हणाला, टोबी, तू 2 शब्द बोलून सभेचा समारोप कर. टोबीनं टुनकन उडी मारली व बोलू लागला, अंगणवनात वनशाही चालू झाल्यापासून अशा प्रकारची समस्या हाताळायला लागली नव्हती, पण सामोपचारानं व विचारानं प्रश्न कसे सुटू शकतात हेच आज आपण दाखवून दिलं आहे. विरोधी मत जरूर नोंदवा, पण निर्णय बहुमतानं घ्या. बहुमतानं एखादा निर्णय घेतला की कटुता विसरून जा. हे वनशाहीचे मर्म आपल्या सर्वांना समजले आहे, हे आपण सर्वांनी आज दाखवून दिलं आहे, याचा मला आनंद वाटतो. गाढवांनीही इथल्या वनशाहीची तत्व व नियम समजावून घेऊन त्यांचं पालन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. थोड्याच दिवसात सर्वांची सभा घेऊन गाढवांच्या आगमनाचा स्वागत सोहळा आयोजित करावा असं मी वनाध्यक्षांना सुचवतो व त्यांच्या वतीनं ही सभा संपली असं जाहीर करतो. सभा संपली व सर्व वनसेवक आपल्या ठिकाणी निघून गेले. गाढव अंगणवनाची सदस्य बनली. या कथा तुम्हाला कशा वाटल्या, त्या आवडल्या का, हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर आम्हाला कळवा. वी स्कूलच्या पुढच्या लाईव्ह चर्चा या कार्यक्रमात याच पुस्तकातल्या आणखीन काही कथा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. माझ्या कथा तुमच्यासाठी सादर करण्यासाठी वी स्कूलने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं म्हणून
वी स्कूलचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.